अजून म्हसलो काय? हे गे आहे अजून सांगत जा मला आई. आईच्या घरी मी शिकली, सासूने शिकवत आहे असं. टाईट करणार आहे ना, तुझं बंद करणार आहे. कसं फिरवायचं आहे हे पहिलं हे फिट करणार. खूप सारा मोठा भांडा तिथे पडलेला आहे आणि ते सगळं आपल्याला बनवायचं आहे. हे सगळे फराळ आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बनत असते आणि जे पद्धत आहे ते माझी सासू मला शिकवत होते आणि मी करत होते. दिस इज द फर्स्ट टाइम जेव्हा मी करत आहे सगळी गोष्टी, पण आय थिंक आय एम डुईंग लिटल बेटर. आणि आता आपण सध्या शंकरपाळे करत आहे, माझे फेवरेट सुद्धा आहे. आणि आपण कुठेही गेलो, कोणाच्याही घरी गेलो तर खूप सारा फराळ आपल्या समोर ठेवतात सगळे घरचे लोक. त्यात चकली असते, अनारसे असतात, बेसनचे लड्डू असतात आणि शंकरपाळे असतात. हे पूर्ण ताट सजून आपण कोणीही कोणाच्या मैत्रिणीच्या घरात गेलो दिवाळीच्या दिवशी तर सगळे असंच फराळ तुमच्या समोर ठेवतात. आणि म्हणून आपण काही ट्राय केलं पाहिजे आणि म्हणून मी ट्राय करत आहे. आणि आय थिंक कुठे कुठे थोडी थोडीशी सक्सेस झालेली आहे, बाकी महिलांसारखं नाही पण थोडा ट्राय करत आहे मी. तर हे सगळं आपण प्रदान करत आहे आणि जास्त एप्रिशिएशन करणारे माझे सासू आणि माझे सासरे आहे आणि माझे मुलं. तर मला असं वाटतं त्यांना पहिले खाऊ घालणार आहे. रवीजीचं मला माहित नाही त्यांना आवडेल की नाही आवडेल, कारण फर्स्ट टाइम ट्राय आहे. त्यांना विचारायला लागेल कशा आहे, त्यांचं रिव्ह्यू त्यांच्याकडनं घ्यायला लागेल.